नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासतो आहे यापूर्वी आत्तापर्यंत बोर्डाला प्रत्येक प्रकरणावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले विषयीच्या संदर्भातले आपण व्हिडिओ अपलोड केले होते आत्ता आपण बोर्ड परीक्षेला प्रत्येक प्रकरणावरती महत्त्वाचे प्रश्न अभ्यासतोय हे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासण्यासाठी आत्तापर्यंत जुन्या ज्या बोर्ड परीक्षा झालेले आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिकांचा आपण विचार केलेला आहे त्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येक प्रकरणावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचा विचार केला आहे आणि ज्या गुणांसाठी ते प्रकरण असतं जेवढ्या गुणांसाठी असतं ते गुण विभागने त्या प्रकरणावरती कशा पद्धतीने ती करण्यात आलेली होती त्याचाही विचार ह्या याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारे आपण प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ अपलोड करतो आहे यामध्ये आज आपण प्रकरण पाच बाजाराचे प्रकार ह्या प्रकरणाविषयीची माहिती अभ्यासूयात म्हणजेच बोर्ड परीक्षेसाठी बाजाराचे प्रकार या प्रकरणात तुम्ही कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण बोर्ड परीक्षेत आलेले प्रश्न पाहूयात ऑक्टोबर दोन हजार एकवीस या वर्षामध्ये योग्य पर्याय निवडा पारिभाषिक शब्द सांगा संकल्पना ओळखा आणि स्पष्ट करा फरक स्पष्ट करा थोडक्यात उत्तरे लिहा हे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आलेले होते तर फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये जर आपण विचार केला तर पारिभाषिक शब्द विधाने पुन्हा लिहा थोडक्यात उत्तरे सहमत आहात किंवा नाही हे प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे ह्या प्रश्नांमध्ये ह्या प्रकरणातले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तर जुलै दोन हजार बावीसमध्ये योग्य पर्याय निवडा सहसंबंध पूर्ण करा थोडक्यात उत्तरे लिहा आणि तक्त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा यांसारखे प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे मित्रांनो जर आपण गुणांनुसार विचार केला तर असं लक्षात येते ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये या प्रकरणावरती एक मार्काचे प्रश्न विचारलेले होते दोन मार्काचेही प्रश्न या प्रकरणावरती विचारले होते आणि चार मार्काचे प्रश्न विचारले होते म्हणून आपण अभ्यास करताना या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचे मग फेब्रुवारीमध्ये पण असेच प्रश्न आले का पाहूयात एक मार्काचे प्रश्न आहेत चार मार्काचे प्रश्न आहेत मग तुम्ही चार मार्काचे प्रश्न करून गेला असाल तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहित आली असती आता दोन्ही परीक्षांमध्ये चार मार्क एक मार्क आणि दोन मार्काचेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत जुलै दोन हजार बावीसला तिसरी परीक्षा झाली तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एक मार्काचे प्रश्न पुन्हाही आपल्याला पाहायला मिळाले आणि चार मार्काचे प्रश्न पुन्हा पाहायला मिळाले सो so, अभ्यास करताना आता बाजाराच्या प्रकारांचा तुम्हाला एक मार्काचे चार मार्काचे आणि दोन मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून आपण प्रश्न अभ्यासतानाही सेम अशाच प्रकारे विचार करूयात चला एक मार्कासाठी कोणते प्रश्न अभ्यासायचे आहेत प्रश्न पाहिला योग्य पर्याय निवडा आता मी दिलेला प्रश्न योग्य पर्यायत असेल पण याच्यावर आधारित प्रश्न दुसऱ्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये येऊ शकतो त्यामुळे अभ्यास ह्या प्रश्नांचा असणं गरजेचं आहे पहिला प्रश्न जुलै बावीसमध्ये विचारलेला होता प्रश्न आहे बा बाजारपेठेचे वर्गीकरण स्थलाच्या आधारावरती खालीलप्रमाणे करण्यात येते हा प्रश्न मी इथं देतो आहे याच्यावरती आधारित सहसंबंधामध्ये पण प्रश्न येऊ शकतो म्हणून हा प्रश्न व्यवस्थित अभ्यासून ठेवा स्थलावरनुसार प्रकार कालानुसार प्रकार जे बाजारांचे आहेत ते सगळे तुम्ही ठिकाणानुसार जे आहेत हे सगळे प्रकार अभ्यासून ठेवा म्हणजे प्रश्न कसाही विचारला तरी तुम्ही उत्तरं सांगू शकाल त्यानंतर दुसरं एक एक चा आहे एकजिनशी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे इथं मित्रांनो एक वस्तू या वैशिष्ट्याचा विचार केला आणि बाजाराचे वैशिष्ट्य म्हटले असं कोणत्याही बाजारातलं एखादं वैशिष्ट्य देऊन ते कोणत्या बाजारातलं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च मार्च बावीसमध्ये प्रश्न होता तर हाही प्रश्न एकदा पाहून ठेवा कशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे काय उत्तर असणार आहे त्यानंतर पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रमाणे असते आता पूर्ण स्पर्धेऐवजी दुसऱ्याही बाजाराचं कोणतेही नाव येऊ शकतं मक्तेदारीत विक्रेत्यांची भूमिका मक्तेदारी युक्तमध्ये भूमिका ग्राहकांची विक्रेत्यांची कोणाचीही म्हणतील तर त्याचा एक अभ्यास तुमचा असला पाहिजे त्यानंतर आहे आसाममधील चहा हा मक्तेदारीचा पुढील प्रकार आहे आता इथं आसाममधले चहाचं उदाहरण घेतलं आहे बोर्ड परीक्षेला आसामऐवजी दुसऱ्या एखाद्या शहराचं नाव आणि चहाऐवजी दुसऱ्या एखाद्या वस्तूचं नाव त्या ठिकाणी येऊ शकतं तर आपण अशाही प्रश्नांसाठी तयार असलं पाहिजे की काय येऊ शकतं आणि कोणते घटक असू शकतात शकता। तर अशा प्रकारे योग्य पर्यायाचा अभ्यास तुम्ही करायचा आहे त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करायचा प्रश्न आहे पहिला सहसंबंध दिलेला आहे मक्तेदारीच्या वैशिष्ट्यांवरती आणि दुसऱ्या एका बाजाराच्या वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहेत प दुसरं मक्तेदारीचे तर पहिलं कोणाचं आहे त्यानंतर पूर्ण स्पर्धा दिलेली आहे आणि मक्तेदारीचं एकच विक्रेता म्हणले मक्तेदारीत एकच विक्रेता तर स्पर्धेत काय असेल जुलै बावीसमध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे म्हणून पा अभ्यास असणं गरजेचं आहे ऑलरेडी हे एक मार्काचे प्रश्न तुम्ही दुसरे मोठे क्वेश्चन केले तर त्याच्यातलेच हे प्रश्न असतात पण पर्टिक्युलर प्रश्न असावेत पण द्यावेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं म्हणून आपण हे सेपरेट करून देखील दिलेलं आहे किंमत स्वीकारणारा टिंबटिंब असतो तो किंमत करता हा मक्तेदारीमध्ये असतो तो ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचं आहे पंजाबमध्ये गहू नैसर्गिक मक्तेदारीचं उदाहरण ते भारतीय रेल्वे कोणत्या मक्तेदारीचं उदाहरण असेल अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात पाचवा आहे पूर्ण स्पर्धा उद्योग आहे म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग ही संकल्पना आहे मक्ते संकल तर मक्तेदारी यु स्पर्धेमध्ये कोणती संकल्पना आहेत तर यांचा अभ्यास करून ठेवा तुम्ही यानंतर आहे विसंगत शब्द ओळखा विक्री खर्च त्याच्या संदर्भातले पुढं घटक दिलेत जे याच्यामध्ये बसणार नाही ते आपल्याला निवडायचे आहेत बाजाराचे प्रकार आहेत प्रकारांव्यतिरिक्त कुठला प्रकार या ठिकाणी दिसतो तो आपल्याला निवडायचा कायदेशीर मक्तेदारी चं उदाहरणं आहेत ते त्याच्यातनं बसणारा कोणता घटक आहे तो बाजूला काढायचे आहे स्थळानुसार बाजार दिलेत त्याच्यात स्थळानुसार नसलेल्या बाहेर तुम्हाला शोधायचे आहेत काही उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यातलाही गटातनं बसणारे शब्द ओळखायचे आहेत तर हे शब्द एकदा पाहून ठेवा तुम्ही त्यानंतर हे संकल्पना ओळखून स्पष्ट करा भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये हा प्रश्न विचारलेला होता विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली मक्तेदारी तिला काय म्हणतात आता विशिष्ट परिस्थितीमुळे किंवा इतर कुठल्याही मक्तेदारी निर्माण होण्याचं घ कारण दिलं ले जाईल आणि ती कोणती मक्तेदारी असते ते आपल्याला सांगायला लागतो तर त्यांचाही अभ्यास आपण केलेला असावं त्यानंतर आहे ज्या मक्तेदारीत मक्तेदार एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतो तर त्यास कुठली संकल्पना आहे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एक्जेंशी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूंचे उत्पादन करत असतात किंवा विक्री करत असतात त्याला काय म्हणतात यानंतर आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फरक स्पष्ट करा तर फरक ह्या प्रकरणामध्ये तयार होतात तर फरक आपण अभ्यासून ठेवायचे पूर्ण स्पर्धा मक्तेदारी नैसर्गिक मक्तेदारी कायदेशीर मक्तेदारी मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धा ऑक्टोबर एकवीसमध्ये येऊन गेलेला पा, आ, फरक आहे पहा अत्यल्प काळ आणि अतिदीर्घकाळ तर अशा प्रकारचे हे फरक तुम्ही ह्या ठिकाणी अभ्यासून ठेवायचे त्यानंतर आहे उत्तरे लिहा म्हणजे चार मार्काचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी विचारत घेतो आहे स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पूर्ण स्पर्धेतील समतोल किंमत स्पष्ट करा त्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा फेब्रुवारी आता हा प्रश्न तर फेब्रुवारी बावीस जुलै बावीस दोन वेळा विचारण्यात आलेले मक्तेदारीची वैशिष्ट्ये सो आता मक्तेदारीचे वैशिष्ट्य या ठिकाणी येणार नाही उरलेले घटक तुम्ही अभ्यासून ठेवले पाहिजे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा खऱ्या अर्थानं हे सहाच प्रश्न ह्या प्रकरणावरती तयार होतात हे सहा प्रश्न तुम्ही अभ्यासून ठेवले तर प्रश्न कुठेही येऊ द्यात कसाही येऊ द्यात तुम्ही उत्तर लिहू शकाल मी इथं दिलेला आहे अभ्यास या चार मार्काच्या दृष्टीने करा प्रश्न कुठेही विचारतील पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल किंमत निश्चितीचा हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यावरती सहमतमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे स समतोल किंमत निश्चितीवरती तर तो आपण पाहूयात पुढं कशा प्रकारे प्रश्न आला होता परंतु घटक हाच आहे मुद्दा हाच आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो तो तुम्हाला कळला पाहिजे अभ्यास केल्यावरती तो लिहिता आला पाहिजे आणि परीक्षेची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनी की सपोज समतोल किंमत निश्चितीवरती प्रश्न आला सहमतमध्ये आला किंवा दुसरा कुठंतरी आला आणि तुम्हाला त्याच्या उत्तर कसं लिहायचं कळत नाही पण पाठ केलेला आहे समतोल किंमतीची माहिती आहे तुमच्याकडं तर प्रॉपर पद्धतीने जर तुम्हाला उत्तर नाही सुचलं तर जे पाठ केले जे तुम्हाला येते ते त्याच्या संदर्भातली माहिती लिहायची सोडू नका प्रश्न लिहायचा ओके पैकीच्यापैकी मार्क नाही मिळणार एखाद दोन मार्क कट करतील पण उरलेले मार्क मात्र त्या प्रश्नाचे तुम्हाला मिळून जाते म्हणून हे सगळे प्रश्न महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे एम पी क्वेश्चन एवढं तुम्हाला या प्रकरणातलं माहितीच असलं पाहिजे तर दहापैकी दहा गुण तुम्हाला याचे मिळू शकतात त्यानंतर आहे सहमत आहात किंवा नाही सकारण स्पष्ट करा यामध्ये आपल्याला प्रश्नांचा अभ्यास करायचा येतो म्हणजे मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो किंमत करता नसतो असं काही विधान येऊ शकतं स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलावरून ठरते मी म्हटलं होतं ना किंमत निश्चिती पूर्ण स्पर्धेतली याच्यावरती प्रश्न आला होता तर सहमतमध्ये पहा अशा पद्धतीने प्रश्न तयार केला त्यांनी स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने ठरते असं म्हटलं काही वेळेस ठरत नाही असं म्हणतील काही वेळेस पूर्ण स्पर्धेतील वस्तूची किंमत निश्चिती तक्ता आणि आकृतीद्वारे स्पष्ट करता येते असं म्हणतील अर्थ एकच आहे तेच उत्तर लिहायचे पण विचारण्याचं स्वरूप बदलते प्रश्न तयार करण्याची मेथड बदलते प्रश्नाचं स्वरूप बदलते पण उत्तर एकच आहे प्रश्न काय सांगतोय किंमत निश्चिती कशी असते ती सांगायची तर तेच आपल्याला अभ्यास केलेला असतो आपण तक्ता तक तक काढून आकृती काढून त्याचं स्पष्टीकरण तेच ह्या ठिकाणी हे आपल्याला अपेक्षित आप आहे आप म्हणून म्हटलं होतं की हे सगळं तुम्ही अभ्यासून ठेवा हो। मक्तेदारयुक्त स्पर्धेत अनेक विक्रेते असतात वैशिष्ट्य आहे त्याचं तर त्याविषयीची माहिती तुम्ही स्पष्ट करायची वस्तूची विक्री वाढवण्यासाठी खर्च करावा लागतो सहमत आहात का अशा प्रकारे मित्रांनो इयत्ता बाराव्या अर्थशास्त्रामध्ये प्रकरण पाच बाजाराचे प्रकार ह्या प्रकरणात दहा मार्काचं प्रकरण आहे ते दहापैकी दहा मार्क मिळवण्यासाठी आणि एकूण प्रश्नपत्रिकेत नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी तुम्हाला ह्या प्रकरणातले हे व्ही आय एम पी क्वेश्चन आहेत आपण ह्या सगळ्या व्ही आय पी क्वेश्चनचा अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त मार्क ह्या विषयात मिळवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार